हाय फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत कॅरमलाइज्ड पाइनॅपल। सध्या COVID-19 सुरू आहे आणि आपल्याला बाहेरून काही डेझर्ट आणता येत नाही। आपण खूप काळजी घेतो की आपण घरच्या घरीच गोष्टी बनवायच्या। सो स्वीट टूथ असल्याने ऑब्व्हियसली आपल्याला डेझर्ट तर पाहिजेच, हो की नाही? सो ही एक झटपट होणारी अशी छान एक रेसिपी आहे आणि फ्रूट बेस्ड रेसिपी आहे, त्यामुळे थोडीफार हेल्दी आहे। आपण साखर त्याच्यात टाकतो त्यामुळे खूप हेल्दी मी नाही म्हणू शकणार, पण पायनॅपल खूप छान लागतं साखरमध्ये कॅरमलाइज केल्यावर। आता आपण झटपट बघूया की हे कसं बनतं। सो यासाठी आपण पायनॅपल जे असे गोल काप करून घ्यायचे। मी 4 पीस बनवणार आहे कारण आम्ही चौघं आहोत। सो 4 पीससाठी साधारण आपल्याला 1/2 ते 1/2 वाटी साखर लागणार आहे। नंतर बटर लागणार आहे आपल्याला। बटरमध्ये आपल्याला हे पायनॅपल थोडेसे असे फ्राय करून घ्यायचे आणि आपल्याला सिनेमन म्हणजे दालचिनीची पावडर करायची आहे। मी दालचिनी फक्त भाजून घेतली आहे आणि त्याचा असा कूट करून घेतला आहे। जर तुम्हाला खलबत्त्यात नसेल करायचा तर तुम्ही मिक्सरमध्येही बारीक एकदम अशी पूड करून घेऊ शकता। सगळ्यात पहिले एका नॉनस्टिक पॅनमध्ये आपल्याला बटर गरम करून घ्यायचं आहे। थोडं पिघळवायचं आहे छान असं। आणि यामध्ये मी ही दालचिनीची पावडर टाकणार आहे थोडी। साधारण मी 1/4 टीस्पून दालचिनीची पावडर टाकली आहे। आता यामध्ये हे पायनॅपल आपल्याला छान फ्राय करून घ्यायचे। माझा पॅन छोटा आहे म्हणून मी 2-2 करून घेणार आहे। दोन्ही बाजूंनी पलटवून छान आपल्याला हे असे फ्राय करून घ्यायचे। थोडंसं दाबायचं म्हणजे जो पायनॅपल असतो त्याचा ज्यूस पण निघतो आणि त्याच्यात ते छान शिजून जातं। साधारण 1-5 ते 8 मिनटं आपल्याला हे असं थोडं ब्राउनिश होईपर्यंत मीडियम फ्लेमवर हे आपल्याला फ्राय करायचं आहे। सो हे पायनॅपल आपलं ऑलमोस्ट शिजलं आहे आता। हे बघ, आता मी हे 2 काढणार आहे आणि बाकीचे 2 पण असेच फ्राय करून घेणार आहे आणि मग मी तुम्हाला दाखवते कॅरमलाइज कसं करायचं आहे। आता हे आपले पायनॅपल छान असे ब्राउनिश झाले आहेत, हे आपण आता काढून घ्यायचे। आणि आता याच पॅनमध्ये साधारण 1/4 कप मी साखर टाकली आहे। साखर आपल्याला पिघळवून घ्यायची आहे। थोडी ब्राउनिश होईपर्यंत आपल्याला पिघळवायची आहे। सो पॅन असा थोडा थोडा फिरवायचा म्हणजे ती एकदम जळत नाही आणि ब्राउनिश होईपर्यंत। आता हे सिम केलं आहे मी गॅस, ब्राउनिश होईपर्यंत आपल्याला पिघळवायची आहे ती। आणि यात मी आता हे 2 स्लायसेस टाकणार आहे आणि त्यांना छान ते कोट होऊ द्यायचंय।
मस्त असं ब्राउनिश दिसलं पाहिजे. हे तुम्ही असंच खाऊ शकता किंवा याबरोबर व्हॅनिला आईस्क्रीम किंवा दुसरं कुठलंही तुमच्या मनाचं आईस्क्रीम असेल जे आवडतं असेल ते तुम्ही याबरोबर खाऊ शकता. बस हे आपले असे बाकीचे दोन पण करून घ्यायचे आणि आपले कॅरमलाइज्ड बटर्ड पायनॅपल्स रेडी. सो फ्रेंड्स, तुम्ही करून बघा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आम्हाला कळवा की तुम्हाला आमच्या रेसिपीज आवडत आहेत की नाही. थँक्यू.